गुड मॉर्निंग एवरीवन, टुडे इज आवर फर्स्ट लेक्चर ऑफ इंग्लिश। यू ऑल आर नाउ इन 8th स्टैंडर्ड, सो एवरीवन ऑफ यू मस्ट बी नोइंग बेसिक ग्रामर। सो व्हाई नॉट वी स्टार्ट दिस इंटरेस्टिंग सब्जेक्ट विथ एन इंट्रोडक्टरी एक्टिविटी। बट बिफोर वी बिगिन, लेट अस revise few points. What is contracted form? When we join two different words in a single word, it's called contracted form. And apostrophe is used to join these two words. Let us begin with introductory activity. बघा, आता आपण ही ऍक्टिव्हिटी प्रत्यक्षात घेणार आहोत। आता तुमच्या समोर हा मी एक चार्ट ठेवलेला आहे। या चार्टमध्ये हे सगळे फुल फॉर्मची उदाहरणं आहेत, ही सगळी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची उदाहरणं आहेत आणि त्याचे उच्चार म्हणजेच प्रोनाऊन्सिएशन कसं आहे ते तुम्हाला कळण्यासाठी इथे मी प्रोनाऊन्सिएशन जे आहेत ते मराठीत दिलेले आहेत। बघा, आता फुल फॉर्म मध्ये यू आर, आता हे यू आर हे जे दोन शब्द आहेत या शब्दांचं कॉन्ट्रॅक्टेड जे फॉर्म तयार झालेलं आहे युअर, त्याचा उच्चार कसा आहे युअर, यू आर युअर, यू आर युअर। दुसरा जो आपला शब्द आहे इट इज, फुल फॉर्म मध्ये इट इज इट्स, इट इज इट्स। तिसरा जो शब्द आहे आपला आय विल, आय विल आयल, आय विल आयल। नंतर आहे आपला आय हॅव, आय हॅव, आय हॅव, आय हॅव आयव। त्यानंतर आर नॉट आरंट, आर नॉट आरंट, शॅल नॉट शांट, शॅल नॉट शांट। आता ही जी सगळी उदाहरणं आहेत त्याच्याने असे अनेक शब्द आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे जे आहेत ते पुस्तकात आपण धडे वाचतो, कविता त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपल्याला त्याचा अर्थ समजतो। म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांचा फुल फॉर्म काय आहे हे समजणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, ओपन युअर बुक पेज नंबर 1। तुमच्या सगळ्यांसमोर तुमचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असे दोन फॉर्म मध्ये दिलेलं आहे। नाउ ऑल ऑफ यू ओपन पेज नंबर 1 ऑफ युअर इंग्लिश बुक। सी फुल फॉर्म अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म। पहिल्यांदा आपण फुल फॉर्मचं जे वाक्य आहे ते बघणार आहोत। तुमच्या पुस्तकामध्ये पहिलं जे वाक्य आहे फुल फॉर्मचं ते आहे आय एम बिझी। पहिलं वाक्य काय आहे, आय एम बिझी। आता आय एम बिझीचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये बघा, आय एम चं आय नंतर अपोस्ट्रॉफी लागलेलं, आय एम बिझी असं वाक्य पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे, त्याचं वाचन तुम्ही व्यवस्थित करा। दुसरं जे वाक्य तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, दे आर टायर्ड, दे आर टायर्ड। आता दे आर टायर्ड चं दे आर चं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्यांनी केलेलं आहे दे आर टायर्ड, दे नंतर अपोस्ट्रॉफी लागलेले दे आर टायर्ड असा त्याचा उच्चार आहे। तिसरं जे तुमच्या पुस्तकामधलं वाक्य आहे, ही इज नॉट कमिंग। तिसरं वाक्य कोणतं आहे पुस्तकातलं, ही इज नॉट कमिंग। प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे पुस्तकाकडे आणि त्याचं जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो आहे ही इजंट कमिंग, ही इजंट कमिंग हे वाक्य पुस्तकात दिलेलं आहे। त्यानंतर त्याचबरोबर ही इज सुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म केलेला आहे, ही इज नॉट कमिंग, ही इज नॉट कमिंग। त्यानंतरच जे वाक्य आहे पुस्तकामध्ये ते वाक्य आहे यू विल लाईक इट। काय वाक्य आहे,
यू विल लाइक इट, यू विल लाइक इट, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे यू विल लाइक इट. त्यानंतरचं जे पुस्तकामधलं वाक्य आहे ते वाक्य आहे शी विल नॉट लाइक इट, शी विल नॉट लाइक इट. त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे शी वॉन्ट लाइक इट. आता ही आपण पाच वाक्य बघितलेली आहे. पाच वाक्याचं जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो पुस्तकामध्ये दिलेला आहे, पुढच्या वाक्यांचा सुद्धा दिलेला आहे. पण आता काय करायचं आहे, मी तुमच्या समोर फक्त फुल फॉर्म मधलं वाक्य वाचणार आहे आणि तुम्ही मात्र त्या प्रत्येक वाक्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये वाचायचं आहे. पहिलं जे वाक्य आहे, वी हॅड बीन फॉर अ ट्रिप, वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. आता तुम्ही वाचा बरं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचं वाक्य, वी हॅड बीन फॉर अ ट्रिप. व्हेरी गुड अन्वी, यू आर राईट. त्याच्यानंतरचं वाक्य आहे इट मस्ट नॉट हॅपन अगेन, इट मस्ट नॉट हॅपन अगेन. आता हे वाक्य, पुढचं वाक्य जे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मधलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे. इट मस्ट नॉट हॅपन अगेन. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. नंतरचं वाक्य आहे दॅट वुड बी फाईन, हे फुल फॉर्म मधलं वाक्य आहे आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये जे वाक्य झालेलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे. दॅट वुड बी फाईन. व्हेरी गुड. आता आपलं शेवटचं पुस्तकातलं जे वाक्य आहे, डू यू नॉट लाईक इट, डू यू नॉट लाईक इट. आता ह्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मधलं वाक्य तुम्ही वाचायचं आहे. डू यू लाईक इट. व्हेरी गुड. अगदी आपली ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही अगदी आनंदाने आणि छान पैकी केलेली आहे. तर तुम्हाला आता कळलेलंच आहे की फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये काय फरक आहे तो, आणि अशी छान छान वाक्य जी आहेत ना ती तुम्ही पुस्तकांमध्ये शोधायची आहेत कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची, आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे तो तुम्ही लिहून आणायचा आहे. हा तुमचा झाला उद्याचा अभ्यास. आता ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्याच बरोबर पुस्तकामध्ये आणखीन एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तीही आपण आता कंटिन्यू करणार आहोत. नाउ वी विल स्टार्ट सेकंड ऍक्टिव्हिटी, फिल अप द ग्रुप इन द बिलो टेबल. फर्स्ट इज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड सेकंड इज फुल फॉर्म. फर्स्ट इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लेट्स अँड सेकंड इज शांट. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीवर ह्याचा फुल फॉर्म लिहायचा आहे आणि मला दाखवायचं आहे लेट्स अँड शांट. सेकंड इज फुल फॉर्म दे हॅव अँड वेअर नॉट, दे हॅव अँड वेअर नॉट. तुम्ही ह्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये वहीत लिहायचं आहे आणि मला दाखवायचं आहे. नेक्स्ट इज फुल फॉर्म कॅनॉट अँड वेअर इज, कॅनॉट अँड वेअर इज. तुम्ही हे दोन्ही शब्द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहायचे आहेत आणि मला वहीवर दाखवायचे. पुढचे दोन शब्द आहेत ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहेत, ते तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचे. व्हॉट आर अँड दिस, हे दोन्ही तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहायचे. व्हेरी गुड, तुम्हाला सगळं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म, फुल फॉर्म अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे तुम्हाला विषय कळलेला आहे आणि तुम्ही आता पुस्तकातून अशी वाक्य शोधायची आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. थँक्यू सो मच स्टुडंट.